नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या एकोणीस आमदारांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन कारवाई लोकशाहीला मारक असल्याचा विरोधकांचा आरोप कर्जमाफीच्या विधान विधानपरिषदेत आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित आमदारांचं निलंबन कर्जमाफीवरून नव्हे तर विधिमंडळाच्या परंपरांना मारक वर्तन केल्यामुळे गिरीश बापट यांचं स्पष्टीकरण राज्य सरकार सुरक्षा पुरवणार मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं अन्यथा वेतन कापणार गिरीश महाजन यांचा इशारा लोकसभेत अर्थविधेयक मंजूर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची अरुण जेटलींची स्पष्टोक्ती अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा दोषींना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सुनावली जन्मठेपेची शिक्षा आणि लातूर चंद्रपूर परभणी महानगरपालिकांसाठी एकोणीस मत एक एप्रिलला मतदान एकवीस एप्रिलला मतमोजणी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जात असताना त्यात अडथळा आणून सदनाची प्रतिष्ठा मलिन करणं आणि सभागृहाचा अवमान करणं याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकोणीस सदस्यांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला तर या ठरावाचा निषेध करत सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द करेपर्यंत कामकाजावर बहिष्कार घालत असल्याचं सांगत विरोधकांनी सभात्याग केला अमर काळे भास्कर जाधव विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड हर्षवर्धन सकपाळ मधुसूदन केंद्रे अब्दुल सत्तार संग्राम जगताप अवधूत तटकरे डी पी सावंत संग्राम थोपटे अमित झनक कुणाल पाटील दीपक चव्हाण राहुल जगताप दत्ता भरणे नरहरी झिरवाळ वैभव पिचड जयकुमार गोरे अशी या आमदारांची नावं आहेत अध्यक्षांनी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणं सभागृहात बॅनर फडकावणं टाळं वाजवणं अर्थसंकल्पाच्या पुस्तकाची होळी करणं सभागृहाचा अवमान करणं या कारणांसाठी या आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे अठरा मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गदारोळ केला होता टाळ वाजवत कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता विधानकार्यमंत्री गिरीश बापट यांनी या आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता तो मान्य करण्यात आल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जाहीर केलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे निलंबनाचा हा ठराव संमत झाल्यानंतर विरोधकांनी उभं रहात नापसंती व्यक्त केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत असताना त्या सदस्यांनाच निलंबित करण्याचं काम हे सरकार बहुमताच्या जोरावर करत आहे सरकारचं हे कृत्य लोकशाहीला काळीमा फासणार आहे असा आरोप विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाजावर बहिष्कार घालताना केला जे राज्याचा न्याय मागल्या राज्याचा न्याय मंदिर आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी न्याय मागत होतो परंतु आज सरकारनं शेतकऱ्यांची जर कर्जमाप देतो थोडाच परंतु आज, आज एकोणीस सदस्यांचं निलंबन करून आज लोकशाहीला काळ फासण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं राज्य सरकारने भूमिका घेत असताना आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती अर्थसंकल्पात राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाची चर्चेत आम्ही चिरफाड करू शकलो असतो अनेक चुका या अर्थसंकल्पात केलेल्या आहेत आणि त्यामुळे या सरकार अमृत चवाट्यावर आणण्याची आम्हाला संधी असताना या सरकारने आमच्या एकोणीस आमदारांना निलंबन केलं मला खात्री आहे की कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आम्ही कपात सूचना आणली राज्य सरकारचा सभागृहामध्ये पराभव होऊ शकतो याची जाणीव असल्यामुळे मोजून एकोणीस आमदारांना या सरकारने निलंबनाची कारवाई केली विखे पाटील यांची विधानं अयोग्य असल्यानं ते कामकाजातून काढून टाकावेत अशी विनंती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली घटनेमध्ये महामन्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या काही मर्यादाही दिल्या अर्थसंकल्प पेटवणे लोकशाहीच्या मर्यादेत बसलेलं नाही एखादा अर्थसंकल्पाचा कागद म्हणजे फक्त लाकडाच्या पल्प पासून तयार केलं तो कागदाचं चौकून तुकडं नाही त्या कागदामध्ये गरीबाचं स्वप्न आणि त्याचा संकल्प असतो भ्रष्टऱ्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याचं स्वप्न असतं आपण त्या स्वप्नाचं चुगारा जेव्हा करतो तेव्हा लोकशाहीच्या या परंपरा मागचा अर्थसंकल्प जेव्हा अजितदादानी मांडला तेव्हा मां काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आम्ही आम्ही भाजप शिवसेना म्हणून गोंधळ केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी योग्य सांगितलं की भाजप शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ केला तेव्हाचे जे पार्लमेंटरी संसदीय कामकाज मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की चूक केली खडसेसाहेबांनी चूक मान्य केली की ही चूक झाली बरोबर आहे अर्थसंकल्पावरच्या चर्चेसाठी सभागृहात विरोधकच नसल्यानं त्यांच्या सहभागाची अपेक्षा धरत दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं त्याआधी काही कागदपत्र पटलावर ठेवून एक विधेयक संमत करून आणि दिवंगत इंदिरा गांधी पद्मविभूषण शरद पवार यांच्या गौरव प्रस्तावावरील चर्चा पुढे ढकलण्यात आली सत्तारूढ पक्षानं अर्थसंकल्पावरच्या चर्चेला सुरुवात केली याआधी आज सकाळच्या विशेष सत्रामध्ये लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयाच्या उपहारगृहात बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करण्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत संदर्भातल्या यासंदर्भातल्या ते उत्तर देत होते प्रकरण खूप गंभीर असून आरोग्य विभागाचा त्यात संबंध असल्यानं जिल्हा शल्य चिकित्सकाला सक्तीच्या रजेवर पाठवून सखोल चौकशी करण्याचे आदेश देऊ असं आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी यावेळी जाहीर केलं राज्यातल्या शेतकऱ्यांकडे असलेली सर्व तूर खरेदी करू असं आश्वासन मंत्री सुभाष देशमुख यांनी या विषयावरच्या लक्षवेधीला उत्तर देताना दिलं आतापर्यंत एक हजार सहासष्ट कोटी रुपयांची तूर सरकारनं खरेदी ते यावेळी म्हणाले कोकणातल्या आंब्याला हवामान बदलामुळे मोहर न येता पालवी फुटल्यानं त्याचंही सर्वेक्षण करू असं उत्तर मदत आणि पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे यांनी प्रशांत ठाकूर यांच्या लक्षवधीवर दिलं यानंतर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये नऊ प्रश्नांवर चर्चा झाली राज्यातल्या पंचवीस जिल्ह्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे पैसे हे अधिवेशन संपण्यापूर्वी देऊ असं आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं तेरा चौदा सालाचे बावन्न कोटी आणि चौदा पंधरा सालासाठी एकशे अठ्याहत्तर कोटी अशी ही देय रक्कम आहे असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे विधानसभेत एकोणीस आमदारांना निलंबित विधान परिषदेत विरोधकांनी निषेध नोंदवला कर्जमाफीची मागणी केली म्हणून आमदारांना निलंबित केल्याचा आरोप विरोधकांनी केला निलंबनाचा निषेध म्हणून परिषदेमध्ये आज विरोधी बाकावरचे सदस्य हाताला काळ्या फिती लावून आले होते असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी आहे विधान परिषदेमध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला त्यामुळे आजचं संपूर्ण कामकाज गोंधळातच वाहून गेलं कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं आज बारा वाजता कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला केंद्र सरकारच्या मदतीनं कर्ज माफ करू असं राज्य सरकार सांगत असलं तरी केंद्र सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल नाही असं त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात कर्जमाफीचा सा उल्लेख नाही कर्जावरचं व्याज तरी माफ करावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र सरकार दिशाभूल करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली कर्जमाफी अर्थसंकल्पात आली नाही पण कर्जमाफीची मागणी का केली म्हणून जर एकोणीस आमदारांना निलंबित केलं असेल तर या सरकारला मला या ठिकाणी सांगायचं आहे असे आमदार कितीही निलंबित केले तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सदनामध्ये आणि सदनाच्या बाहेर लढा देणार आहे सरकार कर्जमाफीच्या मुद्द्याला बगल देत शाश्वत शेतीबाबत अपप्रचार करत आहे असा आरोप काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केला कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली या गोंधळातच विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला सरकार, के सरकार कर्जमाफी संदर्भात चर्चेला तयार आहे कामकाज सुरू करावं असं आवाहन बापट यांनी केलं कामकाज होऊ न देणं हा या सभागृहाचा अवमान आहे असं ते म्हणाले मात्र विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं कामकाज नऊ मिनिटातच दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आमदार निलंबन प्रकरणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपाल चे विद्यासागर राव यांना निवेदन दिलं या सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला नाही उलट विरोधकांच्या मागण्या न्यायी असतानाही केवळ बहुमताच्या जोरावर आवाज दडपण्यासाठी विरोधी पक्षांचे एकोणीस सदस्य निलंबित केले असा आरोप विरोधकांनी निवेदनात केला आहे दरम्यान आज निलंबित करण्यात आलेल्या एकोणीस आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यासंदर्भात शिवसेनेच्या सुभाष देसाई दिवाकर रावते दीपक सावंत या मंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अशी माहिती शिवसेना आमदार विजय औटी यांनी दिली आहे विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना लोकशाहीला तसंच विधिमंडळाच्या प्रथा परंपरांना मारक वर्तन विरोधकांनी केलं म्हणून एकोणीस आमदारांचं निलंबन केलं कर्जमाफी मागितली म्हणून केलेलं नाही असं विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं विधिमंडळात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते शिवसेनेनं या आमदारांचं निलंबन रद्द करण्यासंदर्भात केलेल्या मागणीचा मुख्यमंत्री योग्य वेळी विचार करतील असं त्यांनी सांगितलं सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधी पक्षालाही मर्यादा असल्या पाहिजेत असं बापट म्हणाले डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कामावर वा रुजू व्हावं अन्यथा सहा महिन्यांचं वेतन कापलं जाईल असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे। या यासंदर्भात आज जे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यानंतर विधानभवनात महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी अकराशे रक्षक देण्याचं कबूल केलं असून येत्या पाच दिवसात पाचशे रक्षक संबंधित ठिकाणी रुजू केले जातील अशी माहिती महाजन यांनी दिली आमचा जो रोख आहे हा नरमाईचाच आहे मला डॉक्टरांना अजूनही सांगायचं की तुमच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्हाला काळजी आहे आणि खरं आहे सुरक्षेची जबाबदारी सुरक्षे सुद्धा आमची आहे आम्ही दोनच दिवसामध्ये फाईल प्रोसीड करून त्या ठिकाणी तेहतीस कोटी रुपयांना मंजुरी घेतली आणि अकराशे डॉक्टर आम्ही तात्काळ या महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी भरणार आहोत पाचशे डॉक्टर त्यातले पन्नास टक्के डॉक्टर आम्ही पाचच दिवसामध्ये त्यांना देणार आहोत आणि तिथे चांगल्या दर्जाचे त्या ठिकाणीचे सगळे तरुण असतील चांगले ट्रेन त्या ठिकाणीचे सुरक्षा रक्षक असतील मला वाटतं एवढं सांगितल्यावर त्या ठिकाणी हा स्ट्राईक आपण मागे घ्यायला पाहिजे आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणी आपण सर्वजण कामावर या अन्यथा आम्हाला आपल्यावर या ठिकाणी कारवाई करावी लागेल की पुढच्या सहा महिन्याचा जो पगार आपला तो आम्ही या ठिकाणी कपात करणार आहोत दरम्यान सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या माडच्या निवासी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं असून आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आदेश दिले आहेत संपावर गेलेल्या डॉक्टरांवर राज्यभरात ठिकठिकाणी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे धुळे इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टर रोहन मामुणकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे दरम्यान पुण्यातल्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांनी आंदोलन करणाऱ्या दोनशे पन्नास निवासी डॉक्टरांना नोटीस बजावून तातडीनं रुजू होण्याचे आदेश दिले आहेत या नोटीसीनंतर तेवीस डॉक्टर कामावर रुजू झाल्याचा दावा ससून रुग्णालयाच्या प्रशासनानं केला आहे नागपुरातही तीनशे साठ सरकारी डॉक्टरांना निलंबित करण्यात आला औरंगाबादमध्ये शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी एकशे एकोणनव्वद निवासी डॉक्टरांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत सोलापुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या एकशे बारा निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजाराम पवार यांनी ही कारवाई केली प्रशासनानं कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याला प्रतिसाद न दिल्यानं ही कारवाई केली असल्याचं पवार यांनी सांगितलं रुजू रुजू न कामा न कामावर एकशे बारा डॉक्टर्सना निवासी डॉक्टर्सना निलंबनाची कारवाई केलेली आहे या तातडीने रुग्णसेवेला रुजू नाही झाले तर रेसिडेन्सी नियम जो आहे त्या नियमाच्या अंतर्गत त्यांना जे एम डीचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे ते त्यांच्या काढून घेण्यात येईल त्यांना ज्या सेवा ज्या नियमाच्या खाली त्यांची इथं नियुक्ती झालेली आहे त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात येईल त्यामुळं रुग्णसेवेचा हित लक्षात घेऊन ह्या एकशे बारा डॉक्टरनी लवकरात लवकर रुजू व्हावं मात्र डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये पुरेसं संरक्षण पुरवण्याची मागणी लावून धरली आहे ही मागणी पूर्ण होईपर्यंत कामावर हजर न होण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे। आमच्या एकही एक मागण्या मान्य न करता गव्हर्नमेंटने तसेच माननीय हायकोर्टाने सर्व वैद्यकीय डॉक्टरांवर असे ताशेरे ओढले आहेत तुम्हाला जर संरक्षण पाहिजे असेल तर तुम्ही कामावर रुजू होऊ नका घरी बसा अशा प्रकारचे वाक्य जे हायकोर्टाने दिले आहे ते खरंच फार खेदनीय आहे आम्ही ट्वेंटी फोर सेवन पेशंटसाठी झटतो परंतु जेव्हा आमच्या मागण्या मान्य न करताच गव्हर्नमेंटने आम्हाला घरी बसण्याचा जो ऑर्डर दिला आहे तो खरंच फार खेदनीय आहे निवासी डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांचे हाल होत असून या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे लोकसभेनं यावर्षीच्या वित्तीय विधेयकाला आज मंजुरी दिली या विधेयकावरील चर्चेत बोलताना शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरील कर लावण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं गेल्या दोन वर्षात कर संकलनामध्ये सुधारणा झाल्याचं सांगून जेटली म्हणाले की आयकर विभागाला लवाद म्हणून निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार देण्यात येणार नाही येत्या एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून पुनर्मुद्रीकरणाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं कर चुकवेगिरी टाळण्यासाठी आयकर परतावा भरताना आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याचं जेटली म्हणाले जो सरकार का उद्देश्य पैसे की गुमनामी को समाप्त करना ये पैसा बँको में पहुंचे और उसके बाद एक व्यवस्था बढे बैंकिंग डिजिटाइझेशन बँकिंग ट्रान्झॅक्शन बँको की क्षमता अपने आप में में बढ़े उस दिशा में देश अब आगे बढ़ रहा है अजमेर दरगाह बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या जयपूरमधल्या विशेष न्यायालयानं आज भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली पटेलला दहा हजार रुपयांचा तर गुप्ताला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला अजमेरमधल्या दर्ग्यात अकरा ऑक्टोबर दोन हजार सात रोजी घडवण्यात आलेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि पंधराहून अधिक जण जखमी झाले होते ज्येष्ठ पत्रकार लेखक महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं अमेरिकेत ह्युस्टन इथं निधन झालं एक्क्याण्णव वर्षांचे होते त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिलं होतं त्यांची एकूण पंचवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत महाराष्ट्राचा आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी सडेतोड भाष्य केलं पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पुरस्कार बी डी गोयंका इत्यादी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी तळवलकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ज्येष्ठ पत्रकार साक्षेपी संपादक आणि विचारवंत गोविंद तळवलकर यांच्या निधनानं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तळवलकरांनी मराठी पत्रकारितेतला एक नवा आयाम दिला अभ्यासू आणि निर्भीड लिखाणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव होता असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी तळवलकर यांना आदरांजली वाहिली तरी सुद्धा पत्रकारिता क्षेत्रातलं एक असं नाव की जे खऱ्या अर्थाने अनेक तरुण पत्रकारांना त्यांच्या पावलावर चाललं पाहिजे असं वाटू शकतं अशी व्यक्ती आपल्याला निघून गेली आहे की शासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो चंद्रपूर लातूर आणि परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकोणीस एप्रिलला मतदान होणार असून एकवीस एप्रिलला मतमोजणी होणार रा आहे राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी मुंबईत आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही त्यांनी केली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सत्तावीस मार्च ते तीन एप्रिल अशी आहे उमेदवारांची अंतिम यादी आठ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येईल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कुठल्याही प्रकारे फेरफार करणं शक्य नाही असंही सहारिया यांनी स्पष्ट केलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जसे आपण आतापर्यंत वापरत आलो आहोत तेच वापरली जाणार आहेत आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्सबद्दल जे काही तक्रार आपल्याकडे काही का या गेले एक दोन महिन्यामध्ये प्राप्त झालेल्या आहेत त्याची शहानिशा करण्यात आलेली आहेत आणि ह्या यंत्राचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याने स्पष्टपणे असा अहवाल दिलेला आहे की हे टेम्पर प्रूफ मशीन्स आहेत त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या छेडछाड किंवा फेरफार करता येत नाही हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे तापमान आयुष्य सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान तेहतीस किमान एकवीस नागपूर अडतीस सतरा पुणे सदतीस पंधरा औरंगाबाद सदतीस अठरा नाशिक सदतीस सतरा कोल्हापूर सदतीस बावीस रत्नागिरी चौतीस वीस सोलापूर एकोणचाळीस वीस आणि अमरावती किमान बावीस बातम्या एकदा विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या एकोणीस आमदारांचं एकतीस डिसेंबरपर्यंत निलंबन कारवाई लोकशाहीला मारक असल्याचा विरोधकांचा आरोप कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित आमदारांचं निलंबन कर्जमाफीवरून नव्हे तर विधिमंडळाच्या परंपरांना मारक वर्तन केल्यामुळे गिरीश बापट यांचं स्पष्टीकरण राज्य सरकार सुरक्षा पुरवणार मात्र निवासी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कामावर रुजू व्हावं अन्यथा वेतन कापणार गिरीश महाजन यांचा इशारा लोकसभेत अर्थविधेयक मंजूर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी दोघा दोषींना राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सुनावली जन्मठेपेची शिक्षा आणि लातूर चंद्रपूर परभणी महानगरपालिकांसाठी एकोणीस एप्रिलला मतदान एकवीस एप्रिलला मतमोजणी आणि याबरोबरच बातमीपत्र आज जागतिक जलदिन पाण्याचं महत्व अनन्य साधारण असून पाण्याच्या बचतीबाबत जागरूकता निर्माण होणं महत्वाचं आहे जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती देण्यासाठी पाणी आणि पर्यावरण तज्ञ डॉक्टर उमेश मुंडले यांना रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार